तळागाळातील गोरगरीब जनता आणि बँक यांचं नातं जोडून जनसामान्यांना मदतीचा हात देण्याचा यशस्वी प्रयोग प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून यशस्वी केला. 28 ऑगस्ट 2015 रोजी या योजनेचा शुभारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी 1.5 कोटी लोकांनी बँकेत खाती उघडली. 16 जानेवारी 2016 रोजी महाराष्ट्रात या योजनेचे 2,38,70,090 लाभार्थी होते. बँकेत जनतेची शिल्लक होती 5,190.79 कोटी रुपये. 1,70,69,197 रुपे कार्डही जारी करण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी विमुद्रीकरण अर्थात नोटाबंदी जाहीर करून माननीय प्रधानमंत्र्यांनी देशविकासाकडे एक दमदार पाऊल टाकलं. वस्तू आणि सेवा कर GST लागू करून वित्तीय समावेशकता साधली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या पहिल्या वर्षी अर्थात 1960 30 कोटी रुपयांच्या कर महसुलात 2018 मध्ये 1,15,940 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ 3,865 पट आहे. हे फलित आहे वस्तू आणि सेवा कर अर्थात GST चं.